पंढरपूर पासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर लक्ष्मीनगर गादेगाव रोड कोटी सिंहगड कॉलेज समोर आपणासाठी बागल यांचे तुकाराम डेव्हलपर्स घेऊन येत आहेत सर्व सुविधांनी सज्ज असलेला विकसित खुल्या प्लॉटचा प्रकल्प। यामध्ये 25 फूट डांबरी रोड, सर्व प्लॉट पूर्व आणि पश्चिम दिशेचे, 1.5 आणि 2 गुंठ्यांचे प्लॉट शिल्लक आहेत। यामध्ये नूतन वर्षानिमित्त ऑफर म्हणून पहिल्या 10 ग्राहकांसाठी विशेष ऑफर, प्रत्येक गुंठ्याच्या खरेदीवर दरमहा 10,000 रुपये रेंट मिळेल, तेही 36 महिन्यांसाठी। याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जरूर संपर्क करा बागल डेव्हलपर्स। संपर्क पाटील, मोबाईल 99 229 58 727, पत्ता लक्ष्मीनगर गादेगाव रोड कोर्टी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे येथील मांजरीत आयोजित करण्यात आलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 46व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे दिसून आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा करीत, शरद पवार हे वेळोवेळी मला मार्गदर्शन करतात, साखर कारखानदारी समोरील विविध प्रश्न सोडवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत असे सांगितले। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित आदरणीय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब, या संस्थेचे विश्वस्त आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील साहेब, विश्वस्त वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे आमचे मित्र जयंतराव पाटीलजी, संचालक मंडळाचे सदस्य हर्षवर्धन पाटीलजी, संचालक मंडळ सदस्य बाळासाहेब पाटीलजी, विश्वजित कदमजी, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, सतेज पाटील, दिलीपराव देशमुख, विशाल पाटील, PR पाटील, संचालक मंडळातील इतर सर्व मान्यवर, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आजच्या या सर्वसाधारण सभेला आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो, पवार साहेबांना देखील धन्यवाद देतो, त्यांनी मला बोलवलं या ठिकाणी, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे ऊस शेती व साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेली आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही देशातलीच नाही तर जगातली एकमेव अशी संस्था आहे। या संस्थेच्या आजच्या या सभेला उपस्थित सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो। महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीतलं एक नाव म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी सुरुवात केली, त्यांना देखील मी त्यांच्या योगदानाला मानवंदना देतो, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन देखील करतो। खरं म्हणजे ज्यांच्या तोंडी नेहमी
साखर असते असं म्हणतात असे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब आणि इतर मान्यवर जयंतरावांच्या पण तोंडी असते, तुमचे मित्र आहेत. अधिवेशनात मी दादांना तुमची आठवण केली शेवटच्या दिवशी, मला जयंतराव आज समोर नाही मजा नाही. असो, खरं म्हणजे अतिशय अशा या गोड वातावरणामध्ये ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेत त्यांचं आणि आपण त्यांना पुरस्कार देणार आहोत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मागच्याच आठवड्यात मकर संक्रांत झालेली आहे, त्यामुळे सगळ्यांनीच गोडगोड बोलायचं आहे आणि मी देखील नुकताच दावोसला देखील जाऊन आलो. पवारसाहेब अनुभवी आहेत, त्यांना माहीत आहे कोणी काही म्हटलं तरी सुद्धा आपल्या राज्यासाठी मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी एमओईज झालेत आणि त्याचं एक्झिक्युशन देखील होईल, अंमलबजावणी देखील होईल. शेवटी हे सर्व आपल्या राज्यातल्या विविध भागांमध्ये हे सगळे उद्योग येणार आहेत, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य नक्कीच अपेक्षित आहे. पवारसाहेब नेहमीच सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात, ते एक अनुभवी नेते आहेत ज्यांनी गेले अनेक वर्ष या राज्यात आणि देशामध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या, त्यांचं योगदान देखील फार मोठं आहे. आणि म्हणून कुठला माणूस सत्तेवर बसला आहे हे न पाहता या राज्यामध्ये राज्याच्या हितासाठी, राज्याच्या भल्यासाठी आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना मदत होण्यासाठी ते नेहमी मार्गदर्शन करतात. मला देखील ते जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा फोन करतात, सूचनाही करतात, मार्गदर्शनही करतात. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून आज ज्यांनी ज्यांनी उच्चांकी ऊस उत्पादन घेतलेले शेतकरी, उच्चांकी उत्पादन कौशल्य दाखवलेले साखर कारखाने, कार्यक्षम कर्मचारी, साखरेचा उत्कृष्ट उतारा याबद्दल ज्यांचा सन्मान या ठिकाणी आज होणार आहे, या सर्वांच्याच प्रयत्नातून साखरेचं हे विशाल असं साम्राज्य आज राज्यात उभं आहे. आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या पुरस्कारांना देखील मोठं महत्त्व आहे. खरं म्हणजे एखादा माणूस जेव्हा चांगलं काम करतो, संस्था चांगली काम करते आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना फायदा होतो, अशा लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यानंतर आणखी चांगलं काम करू लागतात, त्यांची जबाबदारी आणखी वाढते आणि इतरही त्यांची प्रेरणा घेतात आणि स्फूर्ती घेतात आणि आणखी लोक चांगलं काम करू लागतात. प्रत्येकामध्ये एक स्पर्धा निर्माण होते, आपणही चांगलं काम केलं पाहिजे आणि त्यामुळे समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते, नक्की समाजालाच पर्यायी त्याला फायदा होत असतो. आणि म्हणून या पुरस्कारांना मी मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहे. कृषी उत्पन्नावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगात, खरं म्हणजे वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगाचा नंबर लागतो. देशाच्या विकासामध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागाच्या विकासात या उद्योगांचं मोठं योगदान आहे. संशोधन समृद्धी हे आपल्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे. संशोधन विकास तसेच प्रशिक्षण व विस्तार हीच आपल्या संस्थेची प्रमुख उद्दिष्ट आहे. ऊस उत्पादनापासून साखर निर्मितीच्या तंत्रापर्यंत विविध टप्प्यांवर आधुनिकीकरण कसं करता येईल याबाबतच्या संशोधनाचं अत्यंत महत्त्वाचं काम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सातत्याने करते आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा या संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देखील देतो. विशेष करून जालन्याला देखील संस्थेने विविध ऊसाची बेने निर्माण केली,
त्याचा मराठवाडा आणि खानदेशातल्या शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होतोय. विदर्भात देखील आता केंद्र उभारण्यात येणार आहे. अंबोली येथे अवर्षणग्रस्त परिस्थितीत टिकणारी जात संस्थेने विकसित केली. असे नवीन नवीन प्रयोग ही संस्था करती आहे. आणि आज आपण पाहतोय चालू गळीत हंगामामध्ये 508.62 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं आणि 47.77 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालंय. खरं म्हणजे ही मोठी बाब आहे आणि खऱ्या अर्थाने जगामध्ये आपल्या महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची अभिनंदनाची बाब आहे. भारत आणि ब्राझील आणि महाराष्ट्र आणि या आजच्या या पुरस्कारांपैकी देखील 21 पुरस्कार या राष्ट्रीय पुरस्कारांपैकी 21 पुरस्कारांपैकी 9 पुरस्कार आपल्या या महाराष्ट्राला मिळालेत. त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यामुळे राज्यामध्ये गेल्या वर्षी 137.20 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन आणि 12.6 लाख मेट्रिक टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी झालेला आहे. खरं म्हणजे साखरेचा वापर आणि त्यानंतर इथेनॉलचा वापर हे देखील आपल्या साखर कारखान्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि मग देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी इंधनामध्ये 10% इथेनॉलचा समावेश करण्याची परवानगी दिली. ती आणखी वाढते मला परवा भेटले होते. ते म्हणाले हे वाढत जाईल आणि 100% इथेनॉलचा वापर करणारी वाहनं देखील निर्माण होतील. खरं म्हणजे हे यामुळे आपल्या साखर कारखान्यांना एक प्रकारची नवसंजीवनी मिळती आहे. महाराष्ट्रामध्ये 106 साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे आणि चालू हंगामात देखील मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मिती होईल, व्हायला पाहिजे. ऊसाचं वाढतं क्षेत्र, वाढतं उत्पादन, गाळपाशिवाय राहणारा ऊस अशी अनेक आव्हानं साखर कारखान्यांसमोर आहेत, या उद्योगासमोर नक्कीच आहेत. आणि म्हणून सहकार क्षेत्रात ज्यांचा शब्द मगाशी म्हटल्याप्रमाणे अंतिम मानला जातो असे ज्येष्ठ आदरणीय शरद पवार साहेब आपल्या सोबत आहेत, त्यांचंही म्हणणं आहे शेतकऱ्यांसाठी ऊस हा उत्तम पर्याय असला तरी उत्पन्न वाढीच्या दृष्टीने देखील प्रयत्न झाले पाहिजेत. देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचं प्रचंड मोठं योगदान आहे. त्यामुळेच या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी देखील प्रथमच सहकार मंत्रालयाची, केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना झाली. आम्ही जेव्हा जेव्हा केंद्रीय मंत्री सहकार मंत्री अमितभाईंना भेटतो त्या त्यावेळी त्यांना काही गोष्टी आम्ही सांगत असतो की या महाराष्ट्रामध्ये देखील सहकार क्षेत्रामध्ये आपल्या मदतीची आवश्यकता आहे. सहकार क्षेत्रामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या नक्की दूर झाल्या पाहिजे आणि म्हणून केंद्र सरकार देखील आपल्या राज्याच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि नक्कीच ते देखील या बाबतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत. आपल्या देशामध्ये साखरेचं अतिरिक्त उत्पादन आहे, त्यामुळे ज्या राज्यात साखरेचं उत्पादन होत नाही त्या बाजारपेठेत कारखान्यांनी साखर विक्रीचं व्यवस्थापन देखील करायला पाहिजे. त्याप्रमाणे साखरेची निर्यात कशी वाढेल यावर देखील आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. ऊसाबरोबर खरीपातील कापूस सोयाबीनचाही फेरा वाढवावा आणि शिवाय फळबाग क्षेत्र देखील वाढलं पाहिजे यासाठी देखील आपण प्रयत्न करूया. आणि त्याचबरोबर ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढावा यासाठी राज्य सरकार देखील प्रयत्नशील आहे. ठिबक सिंचनामुळे साखर कारखान्यांना आवश्यक असणारा ऊस कमी क्षेत्रात व कमी पाण्यात उपलब्ध करणे शक्य होईल. आणि त्या दृष्टीने पाहिलं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं काम अतिशय मोलाचं आहे. विविध ते त्याच्यामध्ये संशोधन करतायत, नवीन नवीन प्रयोग करतायत, याचा नक्कीच फायदा यामध्ये आपल्याला होईल, शेतकऱ्यांना होईल, या कारखान्यांना होईल. आणि त्याचबरोबर साखर कारखाने जे आहेत फक्त आपला प्रॉफिट किंवा नफा तोटा यावर लक्ष केंद्रित न करता या सर्व साखर कारखान्यांनी देखील जेव्हा जेव्हा आपत्ती आली तेव्हा तेव्हा मदत केलेली आहे, मदतीचा हात पुढे केलेला आहे. कारण आपली सामाजिक बांधिलकीसुद्धा आपण वेळोवेळी जपलेली आहे. कारण कोरोना काळामध्ये देखील कोविडच्या काळात सॅनिटायझरची निर्मिती देखील आपण केली, त्या कोविड सेंटर्सला जागा देखील आपण उपलब्ध करून दिली, अशी अनेक उदाहरणं आहेत.
त्याचबरोबर सांगली कोल्हापूर या ठिकाणी जेव्हा जेव्हा महापौर आला तेव्हा देखील आपण कायमच या साखर कारखान्यांनी आपल्या सर्व लोकांनी मदतीचा हात पुढे केला. ऊस तोडणी कामगारांचं मुलांचं शिक्षण असेल, तिथल्या गर्भवती महिलांची काळजी असेल, अशा अनेक आघाड्यांवर आपला हा उद्योग काम करतो आहे. आणि त्यामध्ये आणखी उत्तरोत्तर त्यामध्ये अशा प्रकारची कामं उपक्रम वाढत जाऊ अशा प्रकारची देखील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान, अल्कोहोल निर्मितीचं आधुनिक तंत्र, पर्यावरणाचा शास्त्रीय विचार अशा अनेक अंगाने संस्था संशोधन करती आहे. त्याचा ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांना मोठा उपयोग भविष्यामध्ये देखील होईल. ऊस लागवड असेल, ऊसाच्या बेण्यातील बदल असेल, तोडणीचं नियोजन असेल, जमिनीची सुपकता असेल, जैविक तंत्रज्ञान इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर ही संस्था साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना माहिती देत असते, त्यांना तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी मदत करत असते. संस्थेने आंबोली येथे सुरू केलेल्या संशोधनातून देखील विकसित केलेल्या VSI 8005 आणि 12121 या जातीच्या ऊसाचं क्षेत्र वाढत आहे. अवर्षणग्रस्त परिस्थितीत ही जात शेतकऱ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल. साखर कारखान्यांना नेहमीच शासनाने सहकार्य केलेलं आहे आणि भविष्यातही येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील दूर करण्याचं काम नक्कीच शासन या ठिकाणी करेल, कारण हा उद्योग वाढला पाहिजे, टिकला पाहिजे, कारण याच्यावर लाखो शेतकरी या उद्योगावर अवलंबून आहेत. आणि म्हणून केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी सरकार अतिशय गांभीर्याने काम करत आहे आणि उपाययोजना देखील करत आहे. राज्यातल्या जास्तीत जास्त जमिनी सिंचनाखाली कशा येतील यासाठी आम्ही सुरुवातीपासून काम करतो आहे आणि त्यासाठी जवळपास 18 सिंचन प्रकल्प जे आहेत ते आम्ही मार्गी लावलेत. त्यामुळे जवळपास या राज्यातल्या 2.5 लाख हेक्टरपेक्षा जास्तीची जमीन ओलिताखाली येईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच नक्की होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी कर्जमाफी दादा इकडे बसलेले आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आपण जवळपास 31 लाख शेतकऱ्यांना 20,000 कोटीचा आपण निर्णय घेतला. त्यानंतर 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे लोक जे शेतकरी आहेत त्यांना देण्याचा देखील निर्णय घेतला आपण आणि जवळपास 7,19,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपये देखील एकाच दिवशी आम्ही क्लिकवर जवळपास 2,500 कोटी रुपये जमा केले. त्याचबरोबर 7,20,000 शेतकऱ्यांना 1,700 कोटीचं देखील वाटप होत आहे. त्यामुळे सततच्या पावसामुळे देखील होणाऱ्या नुकसानीबद्दल देखील सरकारने निर्णय घेतला, त्यामध्ये देखील मोठी मदत आपण करतो आहे आणि ती देखील सुरू आहे. आणि यावेळेस तर शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं ते NDRFच्या निकषांच्या देखील आपण दुपटीने दिलं. 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. शेवटी शेतकरी राजा आहे, आपला अन्नदाता आहे, त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम प्रत्येक सरकारने केलेलं आहे आणि आपलं सरकार देखील हे सर्वसामान्य लोकांचं आपलं सरकार आहे आणि नक्की ते आपल्या मागे नेहमीच सरकार उभं राहील अशी देखील मी या ठिकाणी खात्री देतो. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी जलयुक्त शिवार अभियान योजना जी आहे ती एकदम प्रभावीपणे पुन्हा सुरू केलेली आहे. केवळ साखरेच्याच नाही तर सर्वच बाबतीमध्ये कृषी संशोधनाला चालना मिळाली तर राज्याच्या प्रगतीला नक्की मदत होईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्याचबरोबर मगाशी राज्यातील जी काही या सर्व कामासाठी मजुरांची जी कमतरता या ठिकाणी भासती आहे आणि त्यामुळे जवळपास हार्वेस्टरची 900 हार्वेस्टरची आवश्यकता आहे आणि म्हणून यापूर्वी हार्वेस्टर घेतले त्यांना देखील आपल्याला मदत केली पाहिजे आणि या सर्व या मजुरांची संख्या जी अपुरी संख्या लक्षात घेऊन 900 हार्वेस्टरसाठी देखील शासन आपल्या या शेतकऱ्यांना मदत करेल असं देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि म्हणून आपलं उत्पादन जे आहे हे वाढलं आहे, नक्की वाढलेलं आहे. आपण जगभरामध्ये 3रा क्रमांकावर आहे. आणखी थोडं आपल्याला प्रयत्न केले
तर मला वाटतं मी थोडी माहिती घेतली तर ग्वाटेमाला या ठिकाणी जे आपलं प्रति हेक्टर टन जे आहेत ते 120 आकडा आहे. कोलंबियामध्ये 89 आहे. USA 81 आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 80 आहे. आपला थोडा कमी आहे परंतु नक्कीच तो देखील त्याच्यामध्ये वाढ होईल. आपली जी ही संस्था आहे ही संस्था नवीन नवीन प्रयोग करती आहे आणि म्हणून कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल. शेवटी आपली स्पर्धा आहे, जागतिक स्पर्धा आहे. या जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच नवीन नवीन तंत्रज्ञान जे आहे पारंपरिक शेतीबरोबर नवीन अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याची आवश्यकता नक्की आहे. आणि म्हणूनच हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे ही संस्था नक्की मदत करते आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आपल्या राज्याला आपल्या शेतकऱ्यांना या सहकारी क्षेत्राला फायदा होतो आहे. आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की जेव्हा शरद पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री होते त्यावेळेस देशातले अनेक मुख्यमंत्री असतील कृषीमंत्री असतील त्यांना देखील किंवा उद्यमशील शेतकरी जे आहेत नवीन नवीन प्रयोग करण्यात जे इच्छुक आहेत त्यांना देखील नवीन कृषी तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी परदेशी दौऱ्यावर देखील त्यांनी पाठवलं. कारण नवीन नवीन तंत्रज्ञान जे आहे इस्रायलसारखा छोटा देश आहे परंतु त्या ठिकाणी आणखी काही देश आहेत की त्याच्याकडे अद्ययावत असं तंत्रज्ञान आहे आणि त्यावेळेस पवार साहेबांनी हे काम केलेलं आहे आणि त्याचा फायदा या कृषी क्षेत्राला नक्कीच झालेला आहे. त्यामुळे पवार साहेबांना कृषी क्षेत्राबद्दल एक आत्मीयता आहे, एक त्यांचा एक जिव्हाळा आहे आणि गाढा अभ्यास देखील आहे आणि म्हणून त्यांच्या या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा आपण सर्वांनी या सहकार क्षेत्रात कृषी क्षेत्रामध्ये करून घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे मी पवार साहेबांना देखील विनंती करतो आपण असंच वेळोवेळी मार्गदर्शन करत राहा. नक्की आपल्या मार्गदर्शनाचा या क्षेत्राला सहकार क्षेत्राला कृषी क्षेत्राला राज्याला नक्की फायदा होईल. आणि मी पुन्हा एकदा आज ज्यांना पारितोषिक मिळणार आहे ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचं मी ते अधिकारी शेतकरी आहेत अधिकारी आहेत कर्मचारी आहेत आणि साखर कारखाने आहेत मी सगळ्यांचंच मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढच्या आपल्या वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.